मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे आबरू, लेखिका सुविधा देसाई. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. अविनाश घाईगडबडीत इमारतीमध्ये शिरला. हातात सामानाची पिशवी होती, लिफ्टची वाट पाहत होता आणि मनगटावरील घड्याळ पुन्हा पुन्हा बघत होता. आता तो लिफ्ट येईपर्यंत थांबू शकत नव्हता म्हणून पळत जिने चढू लागला. थोड्या वेळातच तो दरवाजाजवळ पोहोचला. चावी लॉचमध्ये टाकून दरवाजा उघडला, हातातील सामान किचनमध्ये ठेवले आणि एक एक सामान लावू लागला. सामान लावताच पळत बेडरूममध्ये आला. सॉरी सॉरी सोनू, अगं तुझी आवडती भाजी मेथीची आपल्या नेहमीच्या भाजीवाल्याकडे नव्हती म्हणून शोधत लांब गेलो आणि भाजी घेऊनच आलो, अविनाश घाईघाईत बोलत होता. आता बोलणार नाही का माझ्याबरोबर? सॉरी बोललो ना मी. तुला माहीत आहे ना की तू नाही बोललीस तर मला चैन नाही पडत. मग बोल ना, अविनाश अगदी व्याकुळ होऊन बोलत होता. त्याने घड्याळात पाहिले आणि जवळजवळ ओरडलाच, अगं 11:30 झाले, तुझ्या औषधांची वेळ झाली. थांब आलो, जरा हातपाय धुऊन नाहीतर इन्फेक्शन होईल. थांब आलोच म्हणत अविनाश बाथरूमकडे पळाला. फ्रेश होऊन तो किचनमध्ये पाणी आणायला गेला, औषधे घेऊन बेडवर बसला. हे बघ, आज मी काही ऐकणार नाही, आज तुला सगळी औषधे घ्यायची आहेत, कळालं? अविनाश लटक्या रागात बोलत होता. त्याने कसं तरी तिला औषधे दिली. तिने औषधे घेतलेली बघून अविनाश खुश झाला. अचानक त्याला बेडरूममध्ये गरमी जाणवू लागली. तसं त्याने बेडरूममध्ये आपली नजर फिरवली तेव्हा त्याला जाणवलं की बेडरूमचा एसी बंद होता. हे काय सोनू, एसी बंद का करून ठेवला आहेस? तुला गरम नाही होत का? अविनाश एसी चालू करण्यासाठी उठला. काय काय बोलत आहेस तू? मला ऐकू येत नाही आहे. काय तू बंद नाही केला का एसी? अगं मग काय भूताने बंद केला का? असं बोलून अविनाश हसू लागला. तू जास्त बोलू नकोस, डॉक्टरांनी काय सांगितलं आहे की जास्त बडबड नाही करायची, आराम करायचा म्हणून. अविनाश तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवत बोलला, तू झोप आता, मी संध्याकाळच्या जेवणाची तयारी करतो, ठीक आहे? असं बोलून अविनाश स्वयंपाकघरात आला. थोड्या वेळात ताटात गरमागरम मेथीची भाजी आणि चपाती, एका वाटीत दही, असं सगळं घेऊन अविनाश बेडरूममध्ये आला. सोनू, ए सोनू, असं म्हणत तिच्या केसातून हात फिरवू लागला. बघ जेवण आणलं आहे, उठ बघू. अविनाश तिला उठवायचा प्रयत्न करू लागला. काय काय बोलते तू? असं म्हणत अविनाशने आपला कान तिच्या तोंडाजवळ नेला. नाही नाही, मी काय ऐकणार नाही, तुला खावंच लागेल. तुला बरं व्हायचं आहे ना, मग मी सांगतो तसं करावंच लागेल. चल उठ. अविनाश ताट घेऊन तिच्या समोर बसला. काय ऑफिसला तू वेडी आहेस का? तुला बरं नसताना मी ऑफिसला कसं जाऊ? तू काळजी करू नको, मी सुट्टी घेतली आहे. अविनाश तिला चारू लागला. काय? हे बघ, तुला बरं नाही आहे ना, मग जास्त प्रश्न नको विचारू, तू बोलू नको. तुला त्रास होतो आणि तुला त्रास झाला तर मला त्रास होतो, तुला माहीत आहे ना? अविनाश एक एक घास अगदी प्रेमाने भरवत होता. अरे शेवटचा घास आहे, नको काय नको, तुला माझी शपथ आहे, घे. व्हेरी गुड, घे पाणी पी, मी आलोच ताटात ठेवून. अविनाश ताटात ठेवायला गेला तर त्याला बेडरूममधून आवाज आला. असा तसा तो धावत बेडरूममध्ये गेला. सोना, अगं हे काय, मला मागायचं ना पाणी, मी दिला असताना ग्लास फुटला ना. असू दे, मी साफ करतो, हे तू आराम कर. असं म्हणून अविनाश झाडू घ्यायला गेला. सगळी कामं करून अविनाश तिच्या जवळ बसला. त्याच्या हातात आल्बम होता. सोना, हे बघ काय आणलं आहे ते,
अगं अल्बम आहे बघ ना जरा, असं म्हणून तो अल्बम पलटू लागला. हे बघ आपल्या कॉलेजचा साडी डेचा फोटो, किती सुंदर दिसत होतीस तू त्या साडीमध्ये. आणि त्याच दिवशी एक मुलगा तुला प्रपोज करायला आला होता, तू घाबरली होतीस आणि माझ्याकडे बघत होतीस. मी आलो लगेच धावत आणि त्या दिवशी सगळ्यांना कळालं की आपण रिलेशनमध्ये आहोत. ते सगळ्यांना किती धक्का बसला होता. आणि तुला प्रपोज करायला आलेला मुलगा तो तर रडायलाच लागला बिचारा, असं म्हणून अविनाश हसू लागला. आणि हा फोटो बघ, आठवते का तुला मी तुला टेरेसवर बोलावलं होतं, किती छान सजवलं होतं मी टेरेस, ते बघून तुला किती आनंद झाला होता. त्या दिवशी मी तुला लग्नासाठी मागणी घातली होती आणि तुलाही रिंग दिली होती. तुला विश्वासच बसत नव्हता. अविनाश तिच्या हातातल्या रिंगकडे बघत बोलला, हे बघ आपले हनीमूनचे फोटो. खरंच तेव्हा मला पटलं होतं की नवी नवरी किती सुंदर असते ते. अविनाश तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत बोलला, किती सुंदर होते ते दिवस, पण तुझ्या अशा आजाराने सगळं गेलं. पण तू घाबरू नको, मी आहे ना तुझ्याजवळ, तुला मी बरं करणारच, अविनाश रडत रडत बोलत होता. त्याने घड्याळात बघितले आणि बोलला, अगं सोनू 11:30 झाले, तुला झोप आली असेल ना, तू आराम कर. अविनाश तिला झोपवत तिथेच तिच्या उशाशी बसला आणि थोड्या वेळात तिथेच झोपला. दरवाज्याची बेल वाजली, तशी अविनाशला जाग आली. त्याने तिच्याकडे पाहिले आणि हसला. बाहेर बेल वाजतच होती. क्या दादा कितनी देर, दरवाजा खोलने में, दूधवाला पातेल्यात दूध टाकत बोलला. अरे भैया नींद नहीं खुली आज, इसीलिए देर हो गई. और बोलो क्या हाल, अविनाश जांभाळ्या देत बोलला. सब बढ़िया दादा, दीदी नहीं दिखाई देती अभी, कहीं बाहर गई है क्या, दूधवाला आठ डोकावत बोलला. है अंदर, बीमार है, आराम कर रही है. अविनाश पण आत बघत बोलला, ठीक है, ख्याल रखना दीदी का. और ये बदबू कहां से आ रही है, भैया नाकाला हात लावत बोलला. अरे बहुत दिन से सफाई नहीं की है ना, इसीलिए आज करने वाला हूँ, अविनाश हसत बोलला. मैं समझ सकता हूँ, दीदी बीमार है और आपको मुश्किल होती होगी, आप कहे तो एक भाई भेज दूँ काम करने के लिए. अरे नहीं नहीं, तुम्हारी दीदी को काम वाली बाई का काम अच्छा नहीं लगता. ठीक है दादा, चलता हूँ फिर, असं बोलून दूधवाला निघून गेला. अविनाशने दार बंद करून घेतलं आणि घरात सगळीकडे नजर फिरवली. खरंच सफाईची गरज आहे, असं म्हणून त्याने सफाईला सुरुवात केली. हां आता जरा बरं वाटत आहे, हो ना सोना, अविनाश तिच्याकडे बघत बोलला. थांब मी खाली जाऊन येतो. काय, हो हो लवकर येतो मी, असं बोलून अविनाश बाजारात गेला. हे बघ काय आणलं आहे, रूम फ्रेशनर तुझ्या आवडीचं, रोज फ्रॅग्रन्सवाला. बघ आता तुला पण फ्रेश वाटेल, तुला पण या बेडरूममध्ये झोपून कंटाळा आला असेल ना, पण काय करू शकतो. त्याने सगळ्या बेडरूममध्ये स्प्रे मारला आणि तिच्याकडे एक कटाक्ष टाकला. छान सुगंध आहे ना, तुला आवडला ना, मला माहीत होतं तुला आवडणार ते. बघ तुला किती आनंद झाला आहे ते. अविनाश हळूच बेडवर येऊन बसला आणि अचानक त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सोना मला तुझी अशी अवस्था नाही बघवत, तू लवकर बरी हो ना प्लीज माझ्यासाठी, अविनाश आता हुनके देऊन रडू लागला. काय, हो हो मला माहीत आहे, मी तुला बोललो होतो की मी नाही रडणार म्हणून, पण काय करू संयम तुटला माझा. अगं पण तू का उदास झाली आहेस. बरं बाबा मी नाही रडणार आता. मग तर झालं, आता हास बघू, अविनाशने तिला हसवण्याचा प्रयत्न केला. औषध पाणी जेवण आटपून अविनाश तिच्या जवळ बसला. सोना मी एक सरप्राईज आणलाय तुला. हो हो दाखवतो, थांब थोडं, हे बघ, असं म्हणून त्याने आपल्या खिशातून एक पेन ड्राईव्ह बाहेर काढला. ह्यात तुझे सगळे फेवरेट फिल्म आहेत, मैंने प्यार किया, हम दिल दे चुके सनम, हम आपके है कौन, हो हॉरर पण आहेत, राज भूत शापित रॉन्ग टर्न फायनल डेस्टिनेशन आणि बरंच काय आहे. आणि आज आपण मिळून सगळे बघणार आहोत विथ पॉपकॉर्न, मजा येईल बघ. अविनाशने बाऊल भरून पॉपकॉर्न आणले होते आणि त्या दोघांनी
एकमेकांच्या कुशीत सगळी रात्र घालवली। आज अविनाश लवकर उठला आणि ती अजून झोपली आहे बघून वॉकला बाहेर पडला। छान गुलाबी थंडी पडली होती त्यामुळे वॉक करायला अजून छान वाटत होतं। अविनाश पार्कमध्ये एका ठिकाणी बसलेला असताना एक छोटी मुलगी त्याच्याजवळ आली आणि बोलली, दादा घ्या ना। अविनाश लॉच उघडून आत आला आणि आल्याला बेडरूममध्ये घुसला। सोना अगं अजून झोपली आहेस तू, चल उठ बघ मी काय आणलं आहे तुझ्यासाठी। त्याने पाण्यात गुंडाळलेला मोगऱ्याचा गजरा बाहेर काढला। तुला आवडतात ना म्हणूनच आणला आहे। ए तुला आठवते आपण फिरायला गेलो होतो तेव्हा तुला एक बाई हे गजरे विकताना दिसली। तुला ते सगळे गजरे हवे होते पण मी तुला वेड्यात काढलं की सगळे गजरे कशाला। पण नंतर मला कळालं की ती बाई आपल्या तान्या बाळाला आपल्या कुशीत घेऊन सकाळी सकाळीच गजरे विकत होती आणि त्या बाळाला भूक लागली होती म्हणून ते रडत होतं। पण त्या बाईकडे पैसेच नव्हते। गजरे विकून जे पैसे येणार होते त्यात ती दूध घेणार होती पण खूप वेळ प्रयत्न करूनही तिचे गजरे काही विकले जात नव्हते म्हणून तू सगळे गजरे घेऊन तिला जास्त पैसे दिले। पण मला हे कळलंच नाही पण तुला कळालं। एका आईला आपल्या बाळाला लागलेल्या भूकेची जाणीव, त्या बाळाला लागलेली भूक फक्त तुलाच कळालं आणि अविनाशच्या डोळ्यात चटकन पाणी आलं। म्हणून आपल्या लग्नाच्या पहिल्या रात्री मी बेडवर सगळीकडे मोगऱ्याची फुलं पसरवली होती आशाचे का आईला मदत करून। अविनाश आपल्या हाताने तिचा चेहरा बराच वेळ कुरवाळत होता। त्याचे आता हे नित्यक्रम झाले होते। सकाळी वॉकला जायचं, येताना तिला गजरा तिची आवडती भाजी आणायची, आल्यावर औषध पाणी करायचं, मग तिचं अंग पुसून काढायचं, सगळ्या बेडरूममध्ये रूम फ्रेशनर मारायचं, मग तिचं जेवण संध्याकाळी चहा, रात्री परत गरमागरम जेवण आणि नंतर रात्र आठवणीत घालवायचा। बघता बघता महिना सरला आणि एक दिवस अचानक डोरबेल एकसारखी वाजत होती। अविनाश डोळे चोळत उठला, घड्याळात बघितले 8 वाजले, उशीर झाला उठायला, दूधवाला आला असेल असं म्हणून त्याने तिच्याकडे पाहिले। ती शांत झोपली होती। परत डोरबेल वाजली, आलो आलो म्हणत अविनाश धावतच दरवाजाजवळ पोहोचला। क्या भैया कितना बेल बजा रहे हो, चलो 1 लिटर दूध दे दो, अविनाश जांभाळे देत बोलत होता। तेवढ्यात एक कणखरासा आवाज त्याच्या कानी पडला, मिस्टर अविनाश मी इन्स्पेक्टर मोरे, तुमची झोप झाली असेल तर बोलूया का। अविनाश जागेवरच हादरला, पोलीस माझ्या घरी, पण का। अविनाश मनातल्या मनात विचार करू लागला, हवालदार सगळ्या घराची झडती घ्या, इन्स्पेक्टर मोरेने आदेश दिला। थांबा थांबा साहेब, हे काय चालू आहे कळेल का मला, आणि माझ्या घराची झडती का घेतात तुम्ही। अविनाश गोंधळा होता। मिस्टर अविनाश आमच्याकडे तक्रार आली आहे तुमच्याबद्दल, इन्स्पेक्टर मोरे बोलले। तक्रार कसली, अविनाशला अजूनही काही कळत नव्हतं। हेच की तुम्ही तुमच्या बायकोचा खून केला आहे आणि तिचं प्रेत घरात लपवून ठेवलं आहे। काय काय बोलत आहात कळतं का तुम्हाला, अविनाश रागात येऊन बोलला। ओ जरा शिस्तीत बोला, कळालं मोठे साहेब आहेत, एक हवालदार पुढे सरकत ओरडला। सावन थोडं थांबा, एक गोष्ट सांगा मिस्टर अविनाश, मग तुमची बायको कुठे आहे। आम्ही शेजारी चौकशी केली, ते पण हेच बोलतात की खूप दिवस झाले त्यांनी तुमच्या बायकोला बघितलं नाही। इन्स्पेक्टर मोरे अविनाशकडे एकटक बघत होते। आहो साहेब माझी बायको आजारी आहे म्हणून ती घराबाहेर पडत नव्हती। आजारी आहे तर कुठे आहे ती आणि काय झालं आहे तिला। इन्स्पेक्टर मोरे घरात सगळीकडे बघू लागले, ती बाथरूममध्ये पाय घसरून पडली, तिला मार लागला आहे म्हणून तिला आराम करायला सांगितलं आहे। अविनाशच्या चेहऱ्यावर काळजी दिसत होती। तेवढ्यात हवालदार जोरात ओरडला, साहेब ही खोली बंद आहे, बाहेरून टाळा लावला आहे, काय आहे तिथे। मिस्टर अविनाश, इन्स्पेक्टर मोरेंनी खोलीच्या दिशेने जात विचारले, ही खोली आडगळीची आहे, काही खास नाही तिथे। अविनाश त्यांच्या पाठी जात बोलला, तरी आम्हाला बघावं लागेल, टाळा तोडा असा आदेश देऊन इन्स्पेक्टर मोरे बाजूला झाले। पण साहेब
इथे काही नाही आहे, अविनाश घाबरत बोलला. जर काही नाही आहे तर घाबरत का आहात? इन्स्पेक्टर मोरे अविनाशकडे रागात बघत बोलले. इतक्या टाळा दरवाजापासून वेगळा झाला आणि त्या हवालदाराने आत प्रवेश केला. एका मिनिटातच तो बाहेर पळत आला आणि बाथरूममध्ये घुसला. आत शिरताच भडाभडा उलट्या करू लागला. इन्स्पेक्टर मोरे पळत्या खोलीत गेले आणि समोरील दृश्य पाहून चकित झाले. समोर सोना उर्फ सोनालीचं प्रेत बेडवर पडलं होतं. तिच्या सगळ्या शरीराचे तुकडे करण्यात आले होते. शिर वेगळं, दोन्ही हात आणि पाय वेगळे, धड वेगळं, असे सगळे भाग बेडवर पडले होते. कुजलेल्या मांसांचा अतिशय घाण असा दर्प पूर्ण बेडरूमभर पसरला होता. बेडरूम अतिशय थंड होती. इन्स्पेक्टर मोरेंनी एसीचं टेम्परेचर पाहिलं तर ते 18 डिग्री दाखवत होतं. नाकाला रुमाल लावून इन्स्पेक्टर मोरे बॉडीजवळ आले तर त्यांना चिकट असा पदार्थ दिसला. त्यांनी हात लावून पाहिला तर तो ग्लू होता. शरीराचे भाग जोडण्यासाठी त्याचा वापर केला होता. बॉडीचा प्रत्येक भाग साफ धुवून काढला होता, त्यामुळे त्यात रक्ताचा एक डाग देखील नव्हता. बेडरूमच्या कोपऱ्यात 10 ते 15 बॉटल रूम फ्रेशनरचे पडले होते. फॉरेन्सिकला ताबडतोब बोलवा. सगळा प्रकार इन्स्पेक्टर मोरेंनी आपल्या करिअरमध्ये पहिल्यांदाच पाहिला होता. हे सगळं काय आहे मिस्टर अविनाश, सांगू शकता? इन्स्पेक्टर मोरे अविनाशला विचारत होते. पण अविनाश वेड्यासारखा सतत सोनालीच्या प्रेताकडे पाहत बसला होता. चला घेऊन याला, असं सांगून घर सील करण्याचा आदेश दिला. आपल्या शेजारी एवढा मोठा गुन्हा झाला यावर लोकांचा विश्वासच बसत नव्हता. अविनाश गजाआड बसला होता, एकटा बडबडत. इन्स्पेक्टर मोरे आत आले आणि त्याच्या एक कानाखाली जोरात मारली. चल आता नाटक बंद कर. आणि तू आपल्या बायकोचा खून का केला ते पटपट सांग. चल, इन्स्पेक्टर मोरे फार रागात होते. अविनाश हसायला लागला आणि त्याने जी कहाणी ऐकवली ते ऐकून सर्व पोलीस सुद्धा चकित झाले. साहेब, आमचं एकमेकांवर खूप प्रेम होतं कॉलेजपासून, सगळ्यांना माहीत होतं. खूप छान होती माझी सोनाली दिसायला, अगदी नक्षत्रासारखी, आणि स्वभावाने देखील तितकीच सुंदर, कोणालाही न घाबरणारी. एक दिवस तिला लग्नाची मागणी घातली. त्या दिवशी फार आनंदात होतो. ती लग्नाला तयार झाली म्हणून एक दिवस बोलली, बाबांना येऊन भेट, त्यांना भेटायचं आहे तुला. खूप घाबरलो होतो मी, पण हिम्मत करून गेलो. तिचे बाबा मोठे उद्योगपती आणि माझे बाबा एका बँकेचे साधे मॅनेजर, अर्थात त्यांनी लग्नाला नकार दिला. पण सोनाली निराश झाली नाही. आम्ही पळून जाऊन लग्न केलं आणि त्या शहरापासून दूर आमचा इथे संसार मांडला. आमचा एक गैरसमज होता की ते आम्हाला कधी शोधू नाही शकत. पण एक दिवस आणि तो भूतकाळात गेला. अविनाश नेहमीपेक्षा आज लवकर घरी आला. आज खुश होता तो, कारण सोनाली बरोबर बाहेर जायचं होतं आज त्याला. बराच वेळ दार वाजवून पण सोनाली दार उघडत नव्हती, म्हणून त्याने दुसऱ्या चावीने दार उघडलं आणि तो सोनालीला आवाज देऊ लागला. पण सगळं घर फिरूनही त्याला सोनाली कुठेच दिसली नाही, म्हणून तो तिला फोन करू लागला. फोन स्विच ऑफ येत होता. असे अचानक कुठे गेले न सांगता अविनाश विचार करू लागला. आता तो मनातून घाबरला होता. तो तिला शोधायला घरातून बाहेर पडला, पण सोनालीचा काहीच पत्ता लागत नव्हता. रात्री 3:30 तो घरी आला आणि सोफ्यावर बसून रडू लागला, आणि रडता रडता त्याचा डोळा लागला. सकाळी दारावरची बेल वाजली. तसा अविनाश खडबडून जागा झाला. त्याला वाटलं सोनाली आली, पण दार उघडताच त्याला बाहेर कोणीच दिसलं नाही. पण दरवाजाजवळ एक बॅग मात्र होती. मी ती उचलून आत आणली. फार जड होती. घाईघाईत बॅग उघडली तर त्या सोनालीचे तुकडे करून वरतीचं शिर ठेवलं होतं. हे बघून त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. 2-3 मिनिटे त्याला सुचेना काय झालं ते. तो कितीतरी वेळ तसाच बसून होता. हे काय झालं, कोणी केलं, असा विचार करत असताना त्याचा फोन वाजला.
आवाज ओळखीचा वाटत होता, पण कोण? काय मग अविनाश, कसं वाटत आहे? तुझ्या सोनालीला असं बघून पलीकडून आवाज आला. कोण कोण आहेस तू? अविनाश रागाने बोलत होता. मी कोण? अण्णा साहेब. आणि पलीकडून हसण्याचा आवाज आला. काय म्हणजे तुम्ही? अविनाशला धड बोलता येत नव्हतं. हो, मीच मारलं तिला. हो, मीच. माझ्या आबरूपेक्षा प्रिय मला काहीच नाही, कळालं का? परत हसण्याचा आवाज आला. पण सोनाली तर तुमची पोटची पोर होती, मग का? अविनाशला विश्वास बसत नव्हता. अरे हाट, कसली मुलगी! ती तेव्हाच माझ्यासाठी मेली होती जेव्हा तिने तुझ्यासारख्या भिकारड्या मुलाबरोबर लग्न केलं. अण्णासाहेब तावातावात बोलत होते. ती तुमच्यासाठी मेली होती तर तिला खरोखर मारायची गरज काय होती? अविनाशला आता राग येऊ लागला. ए, तुम्हाला शिकवू नको. तिने माझा अपमान केला होता, मग मी गप्प कसा बसू? आणि आता तुला पण नाही सोडणार. तुला आता तुरुंगाची हवा खायला लावतो की नाही बघ तू. तुला मी सहजासहजी नाही मारणार, तडफडून मारणार. आणि पोलिसांना पण लगेच नाही सांगणार, कारण मला तुम्हा दोघांना एकटं सोडायचं आहे ना. म्हणून असं म्हणून फोन कट झाला. म्हणजे तुला बोलायचं आहे की सोनालीच्या बापाने तिला मारलं? इन्स्पेक्टर मोरे खुर्चीत मागे टेकून बोलले. बाप कसला, कसाही आहे तो कसाही. माझ्या सोनालीला मारलं असं बोलून मोठमोठ्याने हसायला लागला. सर, मला वाटतं आता पकडला गेला आहे म्हणून नाटक करत आहे. तुरुंगातून बाहेर येत इन्स्पेक्टर साळुंके बोलले. साळुंके, कधी एका बाजूने विचार करत जाऊ नका, कळालं? इन्स्पेक्टर मोरे बोलले. सॉरी सर, आताच अण्णासाहेबाच्या नावाचा वॉरंट काढा, इन्स्पेक्टर साळुंके बोलले. नाही साळुंके, तो मोठा माणूस आहे, तर आधी आपल्याकडे पुरावा हवा. त्याचा कोणीतरी विश्वासू माणूस असेल, त्याच्यावर नजर ठेवा, म्हणजे कळेल. इन्स्पेक्टर मोरेंनी सूचना दिली. ओके सर, असं म्हणून साळुंके कामाला लागले. 2 आठवडे पाळत ठेवल्यावर अण्णासाहेबचा ड्रायव्हर राजला पकडण्यात आलं. आधी तो कबूल होत नव्हता, पण जेव्हा पोलिसांनी आपली खाकी वर्दी त्याला दाखवली तेव्हा मात्र तो पोपटासारखा बडबडू लागला. साहेब, मारू नका, मी सगळं सांगतो. राज पूर्णपणे घाबरला होता. चल चालू कर. आणि हा, खरं खरं सांगायचं, कळालं? इन्स्पेक्टर मोरेही आज रागात होते. त्या दिवशी साहेबांनी मला सोनाली बेबींना आणायला पाठवले होते. त्याआधीच बेबींनी साहेबांना फोन करून सांगितलं होतं. बेबी फार खुश होत्या, कारण साहेबांनी त्यांना माफ केलं होतं. पण हे सगळं नाटक होतं हे त्यांना माहीत नव्हतं. मी संध्याकाळी त्यांच्या घरी आलो, त्या तयार होऊन बसल्या होत्या. मग गाडीत बसवून मी त्यांना घरी घेऊन जात होतो, पण साहेबांनी मला काय करायचं हे आधी सांगितलं होतं. मी त्यांना जंगलाच्या रोडने घेऊन जाऊ लागलो. पुढे योजनेप्रमाणे 2 गुंड आमच्या गाडीत बसले. बेबी विचारायला लागल्या की हे कोण आहेत, पण मी गप्प बसून गाडी चालवत होतो. तेवढ्यात त्यांनी बेबींना त्यांचं तोंड दाबून बांधायला सुरुवात केली. मी गाडीमध्येच थांबवली, त्यांना गाडीतून बाहेर खेचून काढले. आणि पहिले राज अडकळत होता. साळुंके, मार कमी पडला आहे म्हणून आवाज निघत नाही बहुतेक, चला मारायला सुरुवात करा, इन्स्पेक्टर मोरे रागात बोलले. यस सर, असं म्हणून साळुंके मारायला दांडका उचलणार तोच राज हातापाय पडू लागला. पहिले त्यांचा रेप केला, आणि मग गळा दाबून खून केला, नंतर त्यांचे तुकडे केले. राज नजरखाली झुकवत बोलला. काय? आणि रेप पण अण्णासाहेबांनीच करायला सांगितला? इन्स्पेक्टर मोरेंना विश्वास बसत नव्हता. राजने हळूच होकारार्थी मान हलवली, तेव्हा मात्र सगळे पोलीस सुन्न झाले. एवढं ऐकून इन्स्पेक्टर मोरे तिथून उठून निघून गेले, पण जाताना राजच्या 4 कानाखाली वाजवायला विसरले नाहीत. आता काय सर? साळुंकेने विचारलं. आता काय? उचला त्या हरामखोर अण्णासाहेबाला, वॉरंट काढा, इन्स्पेक्टर मोरे आपल्या कपाळावरचा घाम पुसत बोलले. इन्स्पेक्टर मोरे, साळुंके, 2-3 हवालदार असे सगळे अण्णासाहेबाच्या बंगल्यावर पोहोचले. पोलीस आले आहेत असं कळल्यावर अण्णासाहेब आपल्या बेडरूममधून बाहेर आले. साहेब, माझ्या मुलीचं प्रेत मिळालं ना त्या अविनाशच्या घरी, त्यानेच मारलं माझ्या चकोलीला.
तरी तो मुलगा मला आवडलाच नव्हता. साहेब, मला न्याय हवा आहे. अण्णासाहेब रडायचं नाटक करू लागला आणि इन्स्पेक्टर मोरेंनी खाड करून अण्णासाहेबाच्या कानाखाली वाजवली. ए इन्स्पेक्टर, काय करतो आहेस तू? तुला माहीत नाही का मी कोण आहे ते? तुझी हिम्मत कशी झाली मला हात लावायची? इन्स्पेक्टर मोरे. अण्णासाहेब इन्स्पेक्टर मोरेंच्या अंगावर धावत जाऊन बोलला आणि तेव्हा साळुंकेनी त्याच्यावर आपली बंदूक ताणली. तू कोणत्या लायकीचा माणूस आहेस हे तुझ्या ड्रायव्हरने आम्हाला सांगितलं आहे. तुला न कळता आम्ही त्याला उचललं आणि त्याने सगळं ओकलं आहे. आता शिस्तीत आमच्या बरोबर यायचं, नाहीतर फटके मारत नाही. चला घेऊन याला. असं बोलून इन्स्पेक्टर मोरे गाडीत बसायला गेले. पोलीस स्टेशनला आल्यावर अण्णासाहेबाला कोठडीत ठेवण्यात आले आणि अविनाशबद्दल काही पुरावा न मिळाल्याने त्याला सोडण्यात आले. पण अविनाशची मानसिक स्थिती खराब झाल्यामुळे कोर्टाने अविनाशला वेडेच्या इस्पितळात पाठवले. या केसची फाईल बंद करताना इन्स्पेक्टर मोरे साळुंकेना म्हणाले, साळुंके, बघितलं का? आपल्या फालतू आबरूला वाचवण्यासाठी एका बापाने आपल्याच मुलीचा रेप करून खून केला. मला कळत नाही आपला समाज ह्या अशा गोष्टीपासून कधी वेगळा होणार. ही आबरूपाई आपला समाज अजून कोणत्या थराला जाणार आहे? असं बोलून इन्स्पेक्टर मोरेंनी एक थंड असा उसासा सोडला. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.